नमस्कार, आज आपण सर्कल या प्रकरणामध्ये दोन रचना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिली रचना आहे टू कंस्ट्रक्ट द इन सर्कल ऑफ ट्रायंगल आणि दुसरी रचना आहे टू कंस्ट्रक्ट सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल. याचा अर्थ असा होतो की टू कंस्ट्रक्ट द इन सर्कल ऑफ ऑफ अ ट्रायंगल याचा अर्थ होतो की त्रिकोणात आंतरवर्तुळ काढणे आणि दुसरा आहे त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे. तर या दोन रचना या ठिकाणी आपल्याला करावयाच्या आहेत. या रचना तुम्ही माझ्याबरोबर जरी केल्या तरी चालेल. सुरुवातीला आपल्याला यासाठी त्रिकोण रचना अभ्यासावायला हव्यात. त्रिकोण रचना कशा करावायच्या याचा एक व्हिडिओ यापूर्वीच मी टाकलेला आहे, तो जर बघितला तर त्यानंतर या रचना आपणास करावयास करता येतील. मी यामध्ये सुरुवातीला एक त्रिकोण आपल्याला दिलेला असतो आणि त्या त्रिकोणाचं इन सर्कल म्हणजे आंतरवर्तुळ किंवा सर्कम सर्कल म्हणजे परिवर्तुळ या ठिकाणी आपणास काढावयास सांगितलं जातं. मग आपण आता एक रचना फक्त कशी करावायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला आपण इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल टू कंस्ट्रक्ट इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल हे अभ्यासणार आहोत. टू कंस्ट्रक्ट इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल या रचनेमध्ये सुरुवातीला आपल्याला एक त्रिकोण दिलेला असतो. त्रिकोण तुम्हाला त्रिकोण रचना यापूर्वी झालेल्या आहेत आणि म्हणून मी त्रिकोण रचना या ठिकाणी घेणार नाही. जर त्रिकोण रचना घेतली तर व्हिडिओ थोडीशी मोठी होईल आणि आपल्याला या ठिकाणी मूळ जो आपला उद्देश आहे की परिवर्तुळ आंतरवर्तुळ काढणे तर ते बाजूला राहील आणि म्हणून या ठिकाणी मी फक्त रचना कशी करावायची हे या ठिकाणी सांगणार आहे. रचना करून घेणारे फक्त त्रिकोणाची मापन देता एक त्रिकोण आपण या ठिकाणी काढूया. आपल्याला त्रिकोण रचना करताना ज्या बाबी दिल्या जातात त्या असतात दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिला असताना आपल्याला त्रिकोण काढता येतो. एक पाया घ्यायचा, या ठिकाणी कोण बनवायचा आणि या ठिकाणी एक रे जो येईल कोणाचा त्याच्यावर दिलेली जी लांबी आहे ती घ्यायची आणि त्रिकोण तयार करायचा, म्हणजे ती घेऊन या ठिकाणी कंस करायचा आणि हे जोडलं का त्रिकोण तयार होतो. तीन बाजू दिल्या असताना त्रिकोण काढण्यासाठी एक पाया घ्यायचा. उरलेल्या दोन बाजू ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या बिंदूपासून जे अंतर आहे ते घ्यायचं, कंस करायचा. नंतर दुसऱ्या बिंदूपासून अंतर घ्यायचं, कंस करायचा. दोन्हींचा छेदनबिंदू जो असतो त्यामधून त्रिकोण तयार करायचा येतो. दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असताना त्रिकोण काढता येतो. ती जी बाजू दिलेली असते तो पाया घ्यायचा आणि त्याचे लगतचे जे कोण असतात ते घ्यायचे आणि आपण त्रिकोण काढू शकतो. तर या रचना आपल्याला माहिती आहेत. या रचना आणि एक काटकोन त्रिकोणात हायपोटेन्यूस आणि साईड दिली असताना त्रिकोण काढता येतो. तर तीही रचना आपण यापूर्वी घेतलेल्या आहेत. त्या रचना सर्व बघितल्यानंतर या ठिकाणी आपण इन सर्कल म्हणजे आंतरवर्तुळ कसं काढावायचं. आता आंतरवर्तुळ काढण्यासाठी आपण जर आंतरवर्तुळाचं निरीक्षण केलं, आंतरवर्तुळ म्हणजे काय असणार आहे तर आतल्या बाजूने बाजूंना छेदणारं वर्तुळ असेल, हे या त्रिकोणाचं आंतरवर्तुळ असेल. मग हे काढायचं आहे म्हणजे ते बाजूंवर क्रिया करणारे आणि म्हणून आपण या ठिकाणी बाजूंचा विचार करणार नाही, हे लक्षात घ्या. आपण कोणांचा विचार करणार घटकामध्ये. आणि मग हे कसं असणार आहे तर हे जे अंतर असेल इथं केंद्र आपल्याला माहीत नाही आहे याचा, हा केंद्र शोधायचा आहे. हा केंद्र कसा काढणार आहोत आपण हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी या दोन तिन्ही कोणांचे जे कोण दुभाजक असतात ते कॉनकरंट असतात, म्हणजे एक संपाती असतात आणि हा संपात बिंदू आपल्याला मिळवायचा आहे. मग आपण तिन्ही कोण दुभाजक काढणार नाही तर दोन काढले तरी तोच आपला इन सर्क सेंटर मिळणार आहे इन सर्कलचा. तर तो सेंटर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तो काढल्यानंतर सेंटर मिळाल्यानंतर त्याचं
कोणत्या एका बाजूपर्यंत अंतर काढायचे म्हणजे या ठिकाणी लंब टाकावा लागेल, हा लंब काढायचा आणि मग हे लंब काढल्यानंतर ही झाली रेडियस। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, दोन कोण जे आहेत ते चे दुभाजक बायसेक्टर ऑफ अँगल करावं लागेल आणि ही रचना आपण यापूर्वी घेतलेली बेसिक रचना जी आहेत त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे ती आपण बघितली, तर आपल्याला या सगळ्या रचना या ठिकाणी करता येतील। तर या मी बी कोणाचा अँगल बायसेक्टर करतोय, सुरुवातीला कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि एक कंस करायचा आहे, नंतर हे लोखंडी टोक उचलायचे बीवरून आणि थोडंसं अंतर वाढवायचे आणि लोखंडी टोक पहिल्या बाजूचा जो छेदनबिंदू आहे त्या कंसाचा आणि बाजूचा तर त्याला त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं आहे। या ठिकाणी कृती करताना अतिशय, कारण या ठिकाणी थोडी जरी चूक झाली तरी या ठिकाणी आकृती चुकू शकते इन सर्कलमध्ये, हा कंस करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे अंतर न बदलता लोखंडी टोक दुसऱ्या छेदनबिंदूवर ठेवायचे, या ठिकाणी मी कसं ठेवतो आहे बघा, या छेदनबिंदूवर ठेवल्यानंतर या ठिकाणी हा याला छेदणारा कंस करायचा आहे। हा जो छेदनबिंदू मिळेल हा छेदनबिंदू यामधून आपल्याला काय करायचं आहे, एक रे काढायचा आहे, तो असेल बीचा अँगल बायसेक्टर। तुम्ही जेवढी ॲक्युरेट आकृती काढाल तेवढं तुमचं सर्कल जे आहे इन सर्कल ते व्यवस्थित येणार आहे। या ठिकाणी हा पहिला बी अँगलचा अँगल बायसेक्टर काढलेला आहे। दुसऱ्या अँगलचा आपण अँगल बायसेक्टर काढणार आहोत, लक्षात घ्या इन सर्कल जेव्हा काढायचं आहे तेव्हा इन सर्कल हे बाजूंना स्पर्श करतं आणि म्हणून आपण बाजू सोडून द्यायच्या, कारण त्याच्यावर क्रिया होणार आहे असं गृहीत धरायचं आणि कोण दुभाजक या ठिकाणी काढायचे आहेत अँगल बायसेक्टर। परत तीच कृती सी या कोणाच्या ठिकाणी करायची, हे अंतर घ्यायचं आहे, नंतर अंतर थोडं वाढवायचं आहे आणि पहिल्या छेदनबिंदूवर ठेवायचं आहे लोखंडी टोक आणि काय करायचं आहे एक कंस काढून घ्यायचा आहे, नंतर लोखंडी टोक दुसऱ्या छेदनबिंदूवर ठेवायचं आहे आणि दुसरा कंस काढून घ्यायचा आहे। हा जो छेदनबिंदू मिळतो यातून अँगल बायसेक्टर चा जो रे असतो तो अँगल बायसेक्टर असतो आपल्याला माहिती आहे, तो काढायचा आहे। आणि हा अँगल बायसेक्टर, हे दोन्ही अँगल बायसेक्टर ज्या ठिकाणी मिळतात तो असतो कॉनकरंट पॉइंट, कारण यातून जरी काढला तरी तो याच ठिकाणावरून जाईल। हा जो कॉनकरंट पॉइंट असतो हा खूप महत्त्वाचा असतो, समजा याला आपण या ठिकाणी नाव देऊया, दुसरं काही नाव द्या, ए बी सी सोडून समजा या ठिकाणी आय नाव देऊया, इन सर्कल ऑफ सेंटर ऑफ इन सर्कल। तर हा आय जो आहे हा आपल्याला मिळाला म्हणजे सेंटर मिळाला। आता यापासून कोणत्याही एका बाजूवर लंब काढला तर ते झालं आपले रेडियस। आपण आपल्याला माहिती आहे रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणं ही रचना आपण घेतलेली आहे बेसिक रचनेमध्ये, तिचा उपयोग करायचा आहे। अंदाजे या ठिकाणी या बी सीला दोन ठिकाणी छेदेल असं अंतर घ्यायचं आहे, अंदाजे घ्यायचे हे बिंदू मात्र लक्षात ठेवायचेत, आपले बिंदू कुठं आहेत तेवढी मात्र काळजी घ्यायची आहे, कारण त्यात गोंधळ जर झाला तर अवघड होईल। तर या ठिकाणी हे दोन छेदनबिंदू आहे मिळालेत आपल्याला, अंतर वाढवायचं आहे आणि पहिल्या छेदनबिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आहे। पहिल्या छेदनबिंदूवर ठेवल्यावर या बाजूचा हा सेंटरच्या विरुद्ध बाजूला आपल्याला पहिला कंस करायचा आहे, नंतर हे लोखंडी टोक उचलायचं आहे आणि या ठिकाणी ठेवायचं आहे या छेदनबिंदूवर, या छेदनबिंदूवर ठेवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला
दुसरा छेदन बिंदू दुसरा आर्क जो मिळेल तो पहिल्या आर्कला इंटरसेक्ट होईल तो बिंदू आपल्याला मिळवायचा आहे आणि ह्या मिळाल्यानंतर आपल्याला या दोन बिंदूमधून जाणारी रे काढायची आहे कारण आपल्याला लंबांतर घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हा रे खूप महत्त्वाचा आहे. हा रे काढला तर या ठिकाणी हा परपेंडिक्युलर झाला आणि आय ए बी सी समजा आय पी हा आपला रेडियस झाला. मग आय पी एवढं कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे निश्चित. हा सेंटर या सर्वांपासून हा बिंदू समदूर असणारे या सगळ्या बाजूंपासून म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे हे अंतर घेतल्यानंतर आता थोडंसं आपलं हे झालं तर या ठिकाणी हे तिन्ही बाजूंना या ठिकाणी स्पर्श करणारं वर्तुळ मिळेल. आता आपलं या ठिकाणी थोडंसं 1 mm पर्यंत या ठिकाणी बाहेर गेलं या ठिकाणी आत आले इतकं अंतर घेतल्यानंतर हे अंतर थोडंसं या ठिकाणी स्पर्श करत आहे आणि या ठिकाणी 1 mm चा जो फरक आहे तो कदाचित आपल्या 3 प्रकारचा एरर असतात रॅन्डम एरर किंवा ॲपरेटस एरर असेल किंवा सिस्टीम एरर असेल. सिस्टीम एरर नाही आहे कारण सिस्टीम आपल्याला माहिती आहे ही थोडीशी ॲपरेटस जे आहे ते थोडंसं ढिल्लं आहे किंवा हे आहे मी या ठिकाणी त्याच्यामुळे याचा उपयोग करत होतो तर तो थोडासा 1 mm 1 mm पेक्षा जास्त एरर येता कामा नये तर हा एरर आपल्याला चालू शकतो 1 mm चा. तर अशा पद्धतीने ही इन सर्कलची जी रचना आहे ती करायची आहे. आंतरवर्तुळ अशा पद्धतीने आपल्याला काढता येऊ शकतं. तर हे आंतरवर्तुळ काढताना लक्षात घ्या बाजूला स्पर्श करतंय म्हणून कोण दुभाजक काढायचा आणि मग त्या दोन कोण दुभाजक तिसराही काढला तरी तो यातूनच जाईल कारण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचे कोण दुभाजक हे एक संपाती असतात आणि म्हणून हा संपात बिंदू या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपण केवळ दोनच काढतोय तिसरा काढला तर आणखीन कन्फर्मेशन होत असतं परंतु आपले वेळेअभावी प्रत्येक वेळेस प्रत्येकाने दोनच काढायचे आहेत आणि ते व्यवस्थित जर काढले तर कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही आपल्याला इन सर्कल त्या ठिकाणी काढता येईल. आता आपण सरकम सर्कल काढूया म्हणजे परिवर्तुळ टू कन्स्ट्रक्ट सरकम सर्कल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे परिवर्तुळ. आता परिवर्तुळ म्हणजे काय तर बाहेरच्या बाजूला असणारं वर्तुळ आहे म्हणजे ते कशाला स्पर्श करेल कोणांना स्पर्श करते कोणाच्या शिरोबिंदूंना आणि म्हणून आपल्याला बाजूंचे लंबदुभाजक काढायचे आहेत म्हणजे त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो लंबदुभाजक म्हणतो कारण बाजू कोणांवर क्रिया होणार आहे म्हणून या ठिकाणी आता आपण बाजूवर करायचे आहे कोणाला तो स्पर्श करतो आहे म्हणजे कोणावर होणार जसं इथं बाजूला स्पर्श करणार आहे आणि म्हणून बाजूला स्पर्श करणारे म्हणून आपण कोणाकडे गेलो कारण कोणावर क्रिया होणार नाही तर बाजूवर तो सर्कल स्पर्श करतो म्हणजे बाजूला तो स्पर्श करतो म्हणून आपण कोण दुभाजक काढले. या ठिकाणी कोणाला स्पर्श करताय म्हणून आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. दोन्हीकडे बायसेक्टर आहे एक अँगल बायसेक्टर आणि इकडे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मग रचना करणं अतिशय सोपं आहे परिवर्तुळाची सरकम सर्कलची. एक ट्रायंगल आपण या ठिकाणी काढूया. कसाही ट्रायंगल तुम्ही काढू शकता आणि त्याचा आपण या ठिकाणी असा काढूया आपण थोडासा. तर हा या ठिकाणी ट्रायंगल आहे ए बी आणि सी. हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलमधून
जाणारा आपल्याला या ट्रायंगलचा आपल्याला परिवर्तुळ काढायचं आहे, म्हणजे या ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून जाणारं वर्तुळ काढलं तर ते परिवर्तुळ होणार आहे, आणि म्हणून आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे साईडचा। मग आपण कोणत्याही दोन साईडचा, आपण सुरुवातीला ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत, आपण आधी राहत नाही ते आपोआप खाली जाते, त्याच्यामुळं थोडीशी आकृती चुकू शकते, परंतु समजून घ्या रचना तरी, सिस्टीम समजून घ्या। या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे एक रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढतात आपल्याला माहिती आहे, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला कंस करायचा आहे आणि याही बाजूला कंस करायचा आहे, दोन्ही बाजूला कंस करायचा आहे। नंतर लोखंडी टोक या ठिकाणी ठेवायचं आहे दुसऱ्या व्हर्टेक्सवर आणि त्याला छेदणारे कंस करायचे आहेत। आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो आहोत आणि मग परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहायला मिळेल आपल्याला, असे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे, तिसरा काढायचा नाही, कारण तुम्हाला सांगितलं की तो कॉनकरंट पॉईंट जो आहे तो आपल्याला दोघांमुळे मिळू शकतो, आपल्याला तो मिळाल्यानंतर पुढची कृती करण्याची आवश्यकता नाही। तर या ठिकाणी हा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे, आपण हा वाढवून घेऊया थोडासा, म्हणजे आपल्याला दुसरा कॉनकरंट पॉईंट आपल्याला मिळवण्यासाठी खऱ्या अर्थी तर ही लाईन झालेली परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बीची। आपण बी सीची एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि काय करूया, या बाजूला एक कंस आणि या बाजूला एक कंस करूया, अंदाजे घ्यायचे निम्म्यापेक्षा जास्त अंतर। नंतर लोखंडी टोक सीवर ठेवायचे, लोखंडी टोक सीवर ठेवून याला छेदणारे कंस करायचे आहेत। निम्म्यापेक्षा कमी जर घेतलं असतं तर या ठिकाणी आलं असतं, अजूनही तुम्ही वाढू शकले असते। या ठिकाणी एक छेदनबिंदू मिळाला आपल्याला आणि या ठिकाणी एक हे छेदनबिंदू लक्षात ठेवत चला, हे छेदनबिंदू जर लक्षात नाही राहिले तर आपली चूक होऊ शकते। तर या ठिकाणी ही हा दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले, लंब दुभाजक काढलेला आहे, हे दोन्ही लंब दुभाजक जसे या ठिकाणी अँगल बायसेक्टरचा जो छेदनबिंदू असतो तसाच या ठिकाणी एक छेदनबिंदू मिळेल आणि हा असेल आपला सेंटर असेल, हा सेंटर असेल, याला आपण ओ म्हणूया समजा, हा सेंटर मिळालेला आहे। आता या सेंटरपासून आपल्याला ए एवढा अंतर घ्यायचं आहे, आता हा बिंदू आहे आणि हा बिंदू आहे म्हणजे या ठिकाणी लंब काढण्याचं काहीच गरज नाही, कारण बिंदूवर कुठं लंब काढला जात नाही आणि म्हणून हे अंतर जे आहे ते घ्यायचं आहे, कोणत्याही एका व्हर्टेक्सपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा सर्कल त्या ठिकाणी काढता येईल। तर या ठिकाणी हे सर्कल बघा, तिन्ही व्हर्टेक्समधून गेलेले असं हे सर्कल आलेलं आहे, तिन्ही व्हर्टेक्समधून जातं। तर अशा पद्धतीने आपल्याला सरकम सर्कल काढता येईल, म्हणजेच परिवर्तुळ काढता येईल आणि त्याच पद्धतीने आपल्याला इन सर्कल काढता येईल। इन सर्कलमध्ये अँगल बायसेक्टर काढायचे, कारण इन सर्कल हे बाजूंना स्पर्श करतं आणि हे अंतर बाजूपर्यंतचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लंब काढावा लागतो, अंतर हे बाजूपर्यंतचं आहे आणि हे अंतर जे आहे हे
वर्टेक्सपर्यंत म्हणजे एका शिरोबिंदूपर्यंत आहे आणि म्हणून या ठिकाणी लंब काढण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या. या बाबी लक्षात घेतल्यानंतर हे दोन्ही रचना आपल्याला अतिशय सहज करता येते. इन सर्कलमध्ये थोडंसं आपल्याला काटेकोर काम अधिक करावं लागतं हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने या रचना आपणास समजल्या असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.